जे काही हवंय ते Zee5 ऍप डाऊनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. माझा कोणी काही विचारच करत नाही, सगळ्यांना सगळं माहितीये, पण मला काही माहिती नाही. मी मात्र या सगळ्या संदर्भात अनभिज्ञ आहे. हा विचार करताना एकदा माझ्याशी बोलायला हवं होतं ना, मला सांगायला हवं होतं ना. तुम्ही सगळ्यांनी परस्पर सगळं ठरवून टाकलं, सौमित्रालाही सांगितलं, आणि हे सगळं मला कुणाकडनं कळावं तर यांच्याकडून, माझ्या नवऱ्याकडून. तुम्ही सगळ्यांनी ना मला एका क्षणात यांच्या रांगेत आणून बसवलंय. इतके दिवस मी माझ्या संसारासाठी जे काही केलं ना ते सगळं बाकी बोल ठरलंय. नाही वहिनी, तसं नाहीये. नाही गुप्ते भाऊ, तुम्ही तर काही बोलूच नका. मला भाऊ मानते मी, भाऊ बिजेला ओवाळते. जितका माझा तुमच्यावरती हक्क आहे ना, तितकाच तुमचाही माझ्यावरती हक्क आहे. या बहीण भावाच्या नात्याने, या हक्काने तरी तुम्ही मला एकदा काहीतरी सांगायला हवं होतं ना. ही पण अपेक्षा मी तुमच्याकडनं करू शकत नाही. राधिका, काका मला तर खूप वाईट वाटून राहिला. आता मला कोणालाही समजणार नाही एवढी दुखावली गेली आहे मी तुमच्यामुळे. राधिका, तुला सांगायचं नाही असं नव्हतं ग, म्हणजे आम्ही सांगणारच होतो तुला. का नाही विचारलं? शेवटी विचारायला हवं होतं ना की राधिका तुला सौमित्र आवडतो का विचारलं नाही? आणि काका, तुम्ही त्या बायकांशी माझ्या बाजूने येऊन भांडलात, तुम्हालाही नाही वाटलं विचारावं? तुम्हालाच हा विचार करावा असं वाटला? तुम्हाला सगळ्यांना वाटलं असं वाटलंच कसं तुम्हाला की तुमची राधिका आपला संसार सोडून, आपल्या नवऱ्याचा विचार सोडून दुसऱ्या कुणाबरोबर तरी लग्न करेन असं वाटलंच कसं तुम्हाला? आई आणि तुम्ही, तुम्हाला माहिती होत ना माझ्या मनात असं कोणताही विचार नाहीये. मला कोणीही आवडत नाही हे तुम्हाला तर माहिती होत. तुम्ही का नाही सांगितलं या सगळ्यांना? का थांबवलं नाही तुम्ही? तुम्ही सगळ्यांनी ना मला अतिशय त्रास दिलाय. सगळ्यांमुळे त्रास होतोय मला आता. वा गुरुनाथ, वा. हा डाव तर एकदम रंगलाय. क्या बात है राधिका, घे. पाहिलंस, तुझीच सगळी माणसं तुलाच फसवत होती.